Hello and welcome back to my YouTube channel, and in this video we are going to start with our second chapter of political science, that is the concept, key concepts and issues since 1991 globalization. So yeah, जी globalization म्हणून आपण एक phase बोलतो त्याच्यात काय काय main गोष्टी घडल्या, म्हणजे त्याच्यात key concepts काय आहेत आणि त्याच्यात issues काय आहेत 1991 पासून ते आपण बघूया. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी एक सांगणार आहे की तुम्ही लोक तुम्हा लोकांना फर्स्ट चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स हवेत, तर ते मी 1 ते 2 दिवसांमध्ये आता अपलोड करेन. तर तुमचं तुम्ही जर लाईक करा या व्हिडिओला, आणि तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि जे बेल आयकन आहे त्याची जी सेटिंग आहे ती ऑलवर करा, म्हणजे जे काही व्हिडिओज अपलोड होतील ते तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू कळतील. आणि आपण स्टार्ट करूया या चॅप्टरला. आपण पहिलं ओव्हरव्ह्यू बघूया. ओव्हरव्ह्यू आपण जो फर्स्ट चॅप्टर बघितला द वर्ल्ड सिन्स 1991, तर त्या चॅप्टरमध्ये आपण जे आत्ता गोष्टी आहेत काही महत्त्वाच्या ते आपण इथे शॉर्टमध्ये डिस्कस करूया. तुम्हाला तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही तो बघू शकतात. मी त्याची लिंक देते प्लेलिस्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सो त्याच्याने तुमचा बेस क्लिअर होईल. सो फर्स्ट आहे ईस्ट युरोप रेव्हॉल्युशन. आपण बघितलं की 1989 बर्लिनमधली वॉल पडते, म्हणजे त्याच्या आधी बर्लिनमध्ये वॉल झाली असते, ते इंडिकेशन असते की डिव्हिजन ईस्ट आणि वेस्टमध्ये. तर आता ही बर्लिनची वॉल पडते, त्याच्याबरोबर जे काही हे आपण दोन गोष्टी बोलू शकतो, युनिटी ऑफ जर्मनी अँड फॉल ऑफ कम्युनिझम. कारण की जे काही कंट्रीज आहेत कम्युनिझम जे फॉलो करत होते ते त्यांच्या कम्युनिस्ट गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट रिव्होल्ट करायला लागले, रेव्होल्युशन झालं त्यामुळे ईस्ट युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर. कारण की ईस्ट युरोप हे थोडं सोव्हिएत युनियनच्या साईडचं होतं आणि वेस्ट जे होतं ते युनायटेड स्टेट्सच्या. सो कुवेत क्राइसिस झालेले 1990, म्हणजे इराकने कुवेतवर फोर्सफुली कंट्रोल घेतलेला, म्हणजे त्याच्या त्याची टेरिटरीमध्ये कॅप्चर केलेली त्याची. आणि मग हे सर्व झाल्यावर एक पूर्ण एका जगात एक वेगळा आपण टर्म ऐकायला सुरू, म्हणजे जे सर्व जे काही जगातले मोस्ट ऑफ द कंट्रीज आहेत ते याच्या विरोधात होते की फोर्सफुली असं कसं अटॅक करून तुम्ही लोक हे करतात. तर युनायटेड स्टेट्स आणि ह्या लोकांनी ऑपरेशन लॉन्च केलेलं आणि कुवेतला इराक या कंट्रोलपासून फ्री केलं. आणि त्यामुळे जे युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट आहे जॉर्ज एच बुश, त्यांनी एक नवीन टर्म बोललेली होती, ती होती न्यू वर्ल्ड ऑर्डर. आपण हे लास्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं, फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं. सो त्याच्यान आणि हा जी ऑपरेशन लॉन्च केलेलं त्याला वर्ल्डवाईड मोस्ट ऑफ द कंट्रीजने त्याला सपोर्ट केलं, त्याला बॅक केलेलं. युनायटेड नेशन्सचं मँडेट नव्हतं याला. सो डिसइंटिग्रेशन ऑफ सोव्हिएत युनियन इन 1991, मग हे सर्व रिव्हॉल्युशन वगैरे झालं ईस्ट युरोपमध्ये, फॉलोड बाय 1991 डिसइंटिग्रेशन होतं सोव्हिएत युनियन. फायनली USSR सोव्हिएत युनियन हे सेम आहे. फॉलोविंग सोव्हिएत युनियन म्हणजे टोटल 15 कंट्रीज असतात, रशियाला मिळून 14 कंट्रीज. फॉलोविंग आर द टर्म्स विच फोकस्ड ऑन द पॉलिटिकल अँड सिक्युरिटी सिच्युएशन दॅट इव्हॉल्ड आफ्टर 1991. मग आता हे जे काही टर्म्स आहेत, न्यू वर्ल्ड ऑर्डर, पोस्ट सोव्हिएत वर्ल्ड ऑर्डर, पोस्ट कोल्ड वॉर एरा, ह्याच्याने आपल्याला एक त्या काळची पॉलिटिकल आणि सिक्युरिटी सिच्युएशन कशी इव्हॉल्व झाली या टर्म्समधनं आपल्याला एक कळतं. न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे एक असं कोणत्याही कंट्रीनी फोर्सफुली तर त्याच्या विरोधात, म्हणजे त्याच्या एक सिम्पथी टाईप भेटते. ज्या आता सपोज कुवेतला सिम्पथी टाईप भेटलेली आणि खूप सारे कंट्रीज इराकच्या अगेन्स्ट गेलेले. पोस्ट सोव्हिएत वर्ल्ड ऑर्डरमध्ये काय झालेलं की डिसइंटिग्रेशन झालं. पोस्ट म्हणजे काय, सोव्हिएत युनियन जेव्हा डिसइंटिग्रेशन झालं त्याच्यानंतरची जी काही फेज आहे त्याला पोस्ट सोव्हिएत वर्ल्ड ऑर्डर बोलतात. आणि पोस्ट कोल्ड वॉर एरा पण तीच फेज आहे. मग हे ऑलमोस्ट सर्व एक सेम फेजेस आहेत, डिफरंट नेम्स आहेत आपण बोलू शकतो. सो इन अर्ली 1990s अनदर टर्म ग्लोबलायझेशन स्टार्टेड टू बी यूज, म्हणजे से
1990s च्या सुरुवातीला ग्लोबलायझेशन ही एक नवीन टर्म यूज झाली. ग्लोबलायझेशन म्हणजे फक्त इंटरकनेक्टेडनेस आहे का? तर तुम्ही जर बघू शकतात की ग्लोबलायझेशन म्हणजे फक्त इथल्या कंट्रीमधनं तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊ शकतात किंवा इथले गुड्स इथे ट्रान्सपोर्ट होऊ शकतात एवढंच नाही, तर त्यात खूप मोठे वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत ब्रॉडर सेन्समध्ये, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, आयडियोलॉजिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, एक्सेट्रा. कारण की जर तुम्ही हिस्ट्री बघाल, हिस्ट्रीमध्ये काय आहे की मोनार्क जेव्हा होते, मोनार्क म्हणजे राजा वगैरे असे रूल्स जेव्हा होते, तेव्हा देखील एका कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये गुड्स ट्रान्सफर व्हायचे. फॉर एक्झाम्पल, आपण एक्सकवेशन्समध्ये बघतो की इथनं दुसऱ्या कंट्रीमधनं कॉईन्स जे आहेत ते आपल्या इथे कुठेतरी साईट्समध्ये भेटतात एक्सकवेशन करताना वगैरे, तर तेव्हा देखील गुड्स ट्रान्सफर व्हायचे. पण आत्ता ही टर्म जी 1990s मध्ये पॉप्युलराइज केली गेली, ग्लोबलायझेशन, सो दीज चेंजेस टूक प्लेस आफ्टर 1991. टुडे वी डिस्क्राइब दिस एरा बाय द टर्म ग्लोबलायझेशन. मग हे जे काही महत्त्वाचे चेंजेस जे आपण शिकणार आहोत, जे की कॉन्सेप्ट जे आपण बघणार आहोत या चॅप्टरमध्ये, हे मोस्टली 1991 मध्ये, 1991 नंतरच्या फेजमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी घडल्या, जसे की टेलिव्हिजन्स आले, इंटरनेट इंटरनेट तर भरपूर थोडं लेट आलं, पण या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत, रेडिओ, टेलिव्हिजन, परत FDI इन्व्हेस्टमेंट्स आल्या. सो ही जी एक फेज आहे त्याला आपण बोलतो ग्लोबलायझेशन. सो आता एवढं ग्लोबलायझेशन, मग एक क्वेश्चन येतो, व्हॉट इज ग्लोबलायझेशन? असं मग ग्लोबलायझेशन एक्झॅक्टली काय आहे ते आपण काही एक्झाम्पल्सच्या मदतीने थोडं समजून घेऊया. व्हॉट इज ग्लोबलायझेशन आणि ग्लोबलायझेशन एक्झॅक्टली काय आहे ते आपण काही एक्झाम्पल्सनी बघूया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे दिवाळीमध्ये फटाके उडवतात किंवा जे दिवे लावतात, जे नकली आर्टिफिशियल दिवे वगैरे भेटतात, ते मोस्टली चायनामधनं येतात. किंवा जर तुम्ही जे काही शूजचे ब्रँड वापरतात किंवा क्लोथ्सचे, तर ते सपोज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधून आपल्याकडे इम्पोर्ट केले जातात. तसंच आपल्या देशातनं बाहेर काही गोष्टी एक्सपोर्ट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, हापूस आंबा हा एक्सपोर्ट केला जातो आपल्या देशामधनं बाहेर. दुसरं एक्झाम्पल आपण एक बघू शकतो की सपोज एक सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनी आहे, तर त्याच्यात एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, एम्प्लॉई आहे, तो सपोज इथे इथला इंडियन बेस्ड आहे. सो आपण एक त्याच्या घरात बोललेली भाषा आपण बघू शकतो, एक वेगळी भाषा आहे ॲज कम्पेअर्ड टू जे त्याचे क्लायंट्स आहेत. सपोज त्याची भाषा मराठी आहे किंवा हिंदी आहे किंवा इतर कोणतीही भाषा, तर त्याचे क्लायंट्स आहेत ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा इतर देशांमध्ये. जेव्हा तो ऑफिसला जातो किंवा त्याच्या क्लायंटशी बोलतो, त्याला लेट का होतो? बिकॉज त्याचे जे क्लायंट्स आहेत ते सपोज आपल्या इथे जेव्हा रात्र असते तेव्हा त्यांच्या इथे सकाळ असते, किंवा म्हणजे असे ते टाईम त्यांना प्रॉपर मॅनेज करावे लागतात. देन दुसरी गोष्ट, तो जेव्हा बोलतो तेव्हा तो वेगळ्या ॲक्सेंट किंवा वेगळ्या भाषेमध्ये बोलतो. हे आपण काय बघू शकतो, इंटरकनेक्टेडनेस वाढला आहे बिटवीन डिफरंट कंट्रीज. म्हणजे हे कशामुळे? हे झालं ग्लोबलायझेशनमुळे. हे कशामुळे पॉसिबल आहे? कम्युनिकेशनमुळे पॉसिबल आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्समुळे पॉसिबल आहे. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळे काय झालं, इंटरकनेक्टिव्हिटी वाढले. आता अजून एक एक्झाम्पल, सपोज एक फिल्म प्रोड्युसर आहे बॉलिवूडमधला, त्याने काहीतरी XYZ एक मूवी आहे हॉलिवूडमधली, त्याची स्टोरी कॉपी केली आणि मग ते त्या लोकांना कळलं, त्यामुळे त्यांनी ॲक्युजेशन लावलं ह्याच्यावर की ह्यांनी कंटेंट कॉपी केला आहे, स्टोरी कॉपी केली आहे. मग दुसरा एक्झाम्पल, सपोज तुमच्याकडे तुम्ही जर ॲपलचा फोन बघितला असेल, आयफोन जर तुम्ही बघितलं, तर त्याच्यामागे एक डिझाईन असतं ॲपलचं, तर ते डिझाईन इतर कोणत्याही फोन किंवा इतर कोणत्याही मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यूज नाही करू शकत. तो वेगळा ब्रँड आहे, ते कॉपीराईटमध्ये ते इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत ते, त्यामुळे ते कॉपी करू नाही शकत कोणी. सो हे काय झालं, हे ग्लोबलायझेशनचे आपण इम्पॅक्ट बघितले. तो आता आपण जसं की बघितलं की एखाद्याने मूवीची किंवा स्टोरीची कॉपी केली आहे, तर ही जी गोष्ट आहे, म्हणजे ग्लोबलायझेशनमध्ये फक्त चांगल्या गोष्टी घडल्यात असं काही नाही, तर ग्लोबलायझेशनचे खूप डिमेरिट्स देखील आहेत. आणि जसं की आपण हे बघितलं
आणि त्यामुळे एक सर्टन ग्रुप आहे, त्यांचं मानणं आहे की ग्लोबलायझेशन हे चांगलं नाही, आणि एक सर्टन ग्रुप म्हणतो की हे चांगलं आहे. सो वेन वी टॉक, म्हणजे हे नेहमी होतच असतं, जेव्हा तुम्ही सोशल सायन्सचा कोणता पण सब्जेक्ट बोलता त्याच्यात अदम्पशन, मेरिट्स, डिमेरिट्स हे गोष्टी असतातच. सो वेन वी टॉक ऑफ ग्लोबलायझेशन वी से दॅट द वर्ल्ड हॅज बिकम मोर इंटरकनेक्टेड. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स हॅव हेल्प दिस इंटरकनेक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स कॅन बी मेड फॉर ॲडमिशन्स टू एनी कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी अब्रॉड. सिमिलरली, मोबाईल कॉल ऑर व्हॉट्सॲप मेसेजेस कॅन बी मेड फ्रॉम एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड टू युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. सपोज तुमच्या फॅमिलीचा एक ग्रुप आहे, काही 20-30 लोक आहेत, त्याच्यामुळे तुम्ही एक मेसेज सेंड करता ते तेव्हा त्या लोकांना पटकन डिलिव्हर होत जातं. तर हे कशामुळे, हे इंटरकनेक्टिव्हिटी वाढली आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट वाढलं आहे. तुम्ही इथनं दुसऱ्या देशात देखील ॲडमिशन घेऊ शकतात ऑनलाईन. सो चेंजेस हॅव टेकन प्लेस इन इकॉनॉमिक्स अँड ट्रेड. इंडियन फ्रूट्स अँड फ्लावर्स आर एक्सपोर्टेड टू युरोप. आता इंडियामध्ये प्रत्येक वेगळ्या स्टेटमध्ये प्रत्येक वेगळ्या ह्याच्यात वेगवेगळे डिफरंट फ्लावर्स आपल्याला भेटतात, मग ते खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केले जातात. परत फ्रूट झालं, ॲपल, मँगो, बनाना, जसं की बनाना केरळा साईडला असतं, ॲपल काश्मीरला, मँगो महाराष्ट्रात. तर इंडियन फ्रूट्स अँड अमेरिकन व्हेरियस कन्झ्यु सॉरी फ्लावर्स आर एक्सपोर्टेड टू युरोप अँड अमेरिका. व्हेरियस कन्झ्युमर्स गुड्स फ्रॉम युरोप, अमेरिका अँड चायना आर अवेलेबल इन इंडियन मार्केट. आपल्या देशात देखील त्यांचे गुड्स आपल्याला भेटतात. ग्लोबलायझेशन इन्क्रीज इंटरकनेक्टेडनेस अमंग कंट्रीज अँड पीपल अँड इव्हेंट्स इन वन पार्ट ऑफ द वर्ल्ड हॅव एन इम्पॅक्ट ऑन द अदर पार्ट्स. सो फॉर एक्झाम्पल, एखादी काही गोष्ट झाली, एखादा लॉ पास झाला किंवा एखादा फेस्टिवल झाला, मग त्याच्यात काही घडलं, एखादा इव्हेंट, तर ते एक सडनली एक व्हायरल होत जातं, पूर्ण वर्ल्ड वाईड ती गोष्ट व्हायरल होत जाते. हे कशामुळे, हे इंटरकनेक्टेडनेस वाढलं आहे. आणि हे कशामुळे, ग्लोबलायझेशनमुळे. ह्या टर्मला आपण पॉप्युलर केलं गेलं आहे ग्लोबलायझेशन, म्हणजे इंटरकनेक्टेडनेस. दिस चेन, वन आर्ग्युमेंट इज दॅट वेल इंटरकनेक्टेडनेस हॅज इन्क्रीज, द इम्पॉर्टन्स ऑफ द स्टेट स्ट्रक्चर हॅज नॉट डिक्लाइन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही एका कुठेतरी नोट करून घ्या. वन आर्ग्युमेंट इज दॅट वेल द इंटरकनेक्टेडनेस हॅज इन्क्रीज, द इम्पॉर्टन्स ऑफ स्टेट स्ट्रक्चर हॅज नॉट डिक्लाइन. इन फॅक्ट, द कॉन्सेप्ट ऑफ नॅशनॅलिझम इज स्टील व्हेरी मच अलाईव्ह. आता तुम्ही खूप सारे कंट्रीजबरोबर हे करतात, म्हणजे असं नाही की तुमच्यातला नॅशनलिझम कमी झाला आहे. ही इनफॅक्ट ही कॉन्सेप्ट जी आहे नॅशनलिझमची, ती अजूनही तितकीच जी आपण बोलू शकतो जिवंत आहे, किंवा तितकीच पॉवरफुल इम्पॅक्ट आहे त्याचा. सम फील दॅट द इकॉनॉमिक्स अँड टेक्नॉलॉजी आर द की फॅक्टर्स दॅट हॅव ब्रॉट द वर्ल्ड टुगेदर. They argue that the concept of sovereignty and jurisdiction of the states is now being challenged. म्हणजे हे जे आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो की इंटरकनेक्टेडनेस वाढलाय, कम्युनिकेशन वाढलंय, किंवा एक असं, पण त्याच्याबरोबर त्याचे काही एक वेगळे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, त्याचे जसे की त्याचे मेरिट्स आहेत तसेच त्याचे काही डिमेरिट्स आहे. मग तो सर्टन ग्रुप काय म्हणतो की ह्याचे खूप वेगळे, तो आर्ग्यू काय करतो की ह्याचे खूप वाईट परिणाम होतील सॉवरनिटी आणि ज्युरिस्डिकेशन ऑफ स्टेट्स. त्याच्यावर एक चॅलेंज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की ब्रिटिशर्स आपल्या देशात आलेले, किंवा इतरही देशात त्या लोकांनी कॉलनीज त्यांचे हे केलेले, ते कशामुळे, ते त्यांनी स्टार्ट काय केलं, त्यांनी ट्रेड स्टार्ट केला आधी, मग हळूहळू त्यांनी ट्रेड स्टार्ट केल्यावर ते ज्युरिस्डिकेशन म्हणजे त्यांच्या हातात त्या लोकांनी घेतले लॉस, म्हणजे ते हळूहळू कायदा, आपले जे काही कायदे ते ठरवू लागले, रूल ते करू लागले. मग त्यामुळे हे आर्ग्युमेंट काही लोक करतात. सो देअर आर अदर्स हू गिव्ह इम्पॉर्टन्स टू द सिव्हिल सोसायटी अँड नॉन स्टेट ॲक्टर्स. मग काही असे पण नसतात जे सिव्हिल सोसायटी, म्हणजे विदाउट काही, त्या लोकांना काही बाउंड्रीज नसतात. अकॉर्डिंग टू देम, सोशल मुवमेंट कट अक्रॉस स्टेट्स बाउंड्री अँड फोकस ऑन ह्युमॅनिटेरियन प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल. सो फॉर एक्झाम्पल, आपण एक कैलाश सत्यार्थी जे नोबेल प्राईज विनर आहेत, त्यांचं आपण एक एक्झाम्पल घेतलं, तर ते लहान मुलांसाठी किंवा एक पीस त्या लोकांना प्रमोट करायचं आहे, चाइल्ड एज्युकेशन वगैरे प्रमोट करायचं आहे, किंवा चाइल्ड ट्रॅफिकिंग वगैरे अशाच काही गोष्टी त्यांना थांबवायच्या आहेत,
मग हे जे आहे ते फक्त इंडियापुरतं लिमिटेड नाही, पण ते पुरं टोटल ग्लोबली फक्त ह्युमॅनिटेरियन प्रॉब्लेम्सवर ते लोक फोकस करतात. फॉर एक्झाम्पल, वेगवेगळे NGOs झाले, मग हे झाले नॉन स्टेट ॲक्टर्स, किंवा त्यांच्या त्यांच्या मते जे सोशल जे वेलफेअर साठी गोष्टी असतात त्यांना कोणत्याही बाउंड्रीज, स्टेट बाउंड्रीज नसतात. सो लेट अस लुक ॲट द चेंजेस दॅट हॅव. आता जसं की मी एक्झाम्पल दिलं कैलास सत्यार्थींचं, त्यांचं तुमच्या 10th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या बुकमध्ये तुम्हाला असेल लेसन, त्यांचा एक होता. सो लेट अस लुक ॲट द चेंजेस दॅट हॅव अकर्ड इन ईच ऑफ दीज एरियाज सेपरेटली. वी विल ऑल्सो सी हाऊ दीज चेंजेस हॅव अफेक्टेड इंडिया. वी आर गोइंग टू सी दी चेंजेस इन दीज एरियाज सेपरेटली. आता हे आपल्याला समजण्यासाठी आपण हे सेपरेटली चेंजेस स्टडी करतो आहे, बट फॉर हे फक्त अकॅडमिक कन्व्हिनियन्स आहे, बट इन रियालिटी ऑल दीज एरियाज आर इंटरकनेक्टेड. सो दीज मीन्स दॅट द पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक चेंज विल अफेक्ट दिस सोसायटी अँड कल्चर अँड वायसा वर्सा. जसं की आपण काही पॉलिटिकल चेंजेस बघितले, म्हणजे सॉफ्ट पॉवर इन्फ्लुएन्स वगैरे आपण काही कॉन्सेप्ट बघितल्या, मग ह्याच्यामुळे काय होतं, जे मोस्टली जे आपल्या जे ईस्टर्न साईडचे लोक आहेत किंवा जे ते मोस्टली वेस्ट टुवर्ड अट्रॅक्ट होतात, म्हणजे वेस्टर्न कल्चर किंवा इतर गोष्टी, आणि जे तिथली लोकं आहेत ते इथल्या कल्चरला अट्रॅक्ट होतात. ओके, म्हणजे हे वायसा वरसा होत असतं, आणि ह्याचे वेगवेगळे इम्पॅक्ट असतात, पॉलिटिकल असतात, इकॉनॉमिक असतात. जसं की आपण एक एक्झाम्पल मी दिलेलं लास्ट एका व्हिडिओमध्ये फर्स्ट चॅप्टरच्या, त्याच्यात मी एक सायकलचं एक पिक्चर दाखवलेलं आणि त्यात चायनाची ड्युअलिटी दाखवलेली, म्हणजे एका बाजूला चायना म्हणतात की चायना म्हणतो की आम्ही कम्युनिझम फॉलो करतो, आम्ही हे सोशलिझम फॉलो करतो, आणि एका बाजूला ते लोकांची जी इकॉनॉमी आहे ती मार्केट इकॉनॉमी ते लोकं देतात. म्हणजे ते लोक सोशलिस्ट असू शकतात पण त्यांची इकॉनॉमी जी आहे ही मार्केट इकॉनॉमी असू शकते सोशलिस्ट कंट्रीची सुद्धा. हे जे आपण बघू शकतो ते ड्रॅमॅटिक राईज जी झाली चायनाची इकॉनॉमी अची, ती डेंग झेंगपोंगच्या लीडरशिप अंडर. सो हे जे आता असं नाही आहे की जे काही सोशलिस्ट कंट्री, आता जसं की कॅपिटलिझममध्ये आहे जो जो मोठा क्लास आहे, जो कॅपिटल भांडवलशाही क्लास आहे तो रूल करतो, आणि जसं आपण सोशलिस्टमध्ये सोशलिस्ट इकॉनॉमीजमध्ये काय बघतो की तिथे मोस्टली काय बोलतात की सर्व सर्वांना सिमिलर गोष्टी भेटल्या पाहिजेत, जितकी गरज आहे तितकंच, किंवा एक्स्ट्रा कोणाकडे ॲक्युमुलेट नाही करायची वेळ. मग हे जे असतात ना हे मोस्टली आयडिओलॉजी हे फक्त प्रोपोगेशनसाठी असतात, पण ते रिअलमध्ये तितकं होत नाही. सो जे आयडिओलॉजी असतात ते प्रपोगेशन असतं, आणि जे तुमची इकॉनॉमी असते ती वेगळी गोष्ट असते. ते त्यामुळे जे इवन जे चायनासारखे जे कंट्रीज आहे जे कम्युनिझम फॉलो करतात, सोशलिझम जे फॉलो करतात, ते सुद्धा मार्केट इकॉनॉमी त्यांची वेगळी आहे. फक्त त्या वेगवेगळ्या इकॉनॉमीज त्या लोकांना नेम म्हणजे वेगवेगळे नावं दिले, जसं की अमेरिकन इकॉनॉमी आपण त्याला बोलतो कॅपिटलिझमवाली इकॉनॉमी. आता काही देशांची बोलतात वेलफेअर इकॉनॉमी, युरोपचे देश आहेत त्यांना वेलफेअर इकॉनॉमी बोलतात, कारण की तिथले जे लेबर आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन आहे, म्हणजे त्यांचे जे काही असतात इन्शुरन्स वगैरे तसं. म्हणजे अशा वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळे ते लोक नावं देतात इकॉनॉमीला. मग आपण हे जे गोष्टी आहेत त्या इकॉनॉमिक इश्यूजमध्ये कंटिन्यू करूया. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तसा पण आता मोठा होतो आहे, सो आपण इथेच हा व्हिडिओ थांबूया, अँड नेक्स्ट आपण इकॉनॉमिक इश्यूजवर नेक्स्ट टॉपिक आपण इकॉनॉमिक इश्यूजवर बनवायचं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स.